ਮੁਕਾ ਵੀ ਕਰਾਂ ਐਕਸ਼ਨ ਕਰਾਂ ਰੁਕੋ ਜੀ ਐਕਸ਼ਨ ਤੋ ਧੂਰ ਉਡਲਾ ਭਾਈ ਜੀ ਉਡਾ ਕੇ ਨਾ केंद्र सरकार ने प्रत्येक गोष्टीत महागाई वाढवलेली आहे। प्रत्यक्ष आपण पाहतो की इंधनाती वाढवलेली आहे, डिझेल पेट्रोल आणि आता सध्या गॅस सिलेंडर मध्ये ही वाढवलेली आहे। आणि ही गॅस सिलेंडर महागाई आम्हाला आर्थिक म्हणजे शेतकरी ग्रामीण भागातील लोकांना परवडणारी नाहीये, तर याचा सरकारने विचार करावा आणि आम्हाला ग्रामीण भागातील महिलांना न्याय द्यावा, हीच माझी सरकारकडे मागणी। धन्यवाद। आज इथे सर्व महिला ग्रामीण महिला उपस्थित आहेत, त्या गॅस दरवाढी बाबत आज आपल्या इथे जमा आहेत। तर गेल्या महिन्यामध्ये 605 रुपयांनी सिलेंडर भेटत होता, तीच दरवाढ पुढच्या महिन्यामध्ये 100 रुपयांनी वाढवल्याबद्दल आम्ही सर्व महिला शेतकरी असून इथे शेतीशिवाय आपल्याला इथे काही दुसरा व्यवसाय होत नाही, त्याच्यामुळे आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत। गेल्या महिन्यात जो गॅस 605 रुपये होता तोच गॅस आज 710 आहे, त्यामुळे आम्ही सर्व महिला माता भगिनी इथे मिळून केंद्र सरकारच्या या गॅस दरवाढीच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाचा जाहीर निषेध करत आहोत। कारण सर्व माता भगिनी या शेतकरी कष्टकरी कुटुंबातील आहेत, ज्यांना हे गॅस 700 किंवा 1000 रुपयाचा घेणं परवडणार नाहीये, म्हणून आम्ही चूल पेटून आज शासनाचा केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत। आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादीच्या महिला या ठिकाणी उपस्थित यासाठी झालेलो आहोत की गेल्या महिन्यामध्ये 605 रुपये सिलेंडरची वाढ होती आणि आता डायरेक्ट 710 रुपये झाल्यामुळे आम्हाला शेतकरी कष्टकरी ग्रामीण भागातल्या महिलांना हे न परवडण्यासारखं आहे आणि म्हणून आम्ही हा निषेध करण्यासाठी केंद्र सरकारचा या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत। तर कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हा सरकारने याचा न्याय दिला पाहिजे। आम्हाला या सर्वसामान्य महिलांना, कष्टकरी महिलांना, खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिलांना हे परवडण्यासारखं नाही आहे आणि म्हणून हा केंद्र सरकारचा आम्ही निषेध करण्यासाठी या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झालो आहोत। एवढंच बोलते।